हाय फ्रेंड्स मी अर्चना अर्चनाच किचन हेल्दी अँड टेस्टीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यासाठी खास पौष्टिक लाडू बनवणार आहोत घरातील मोजक्या साहित्यांमध्ये हे पौष्टिक लाडू आपण बनवणार आहोत हे पौष्टिक लाडू मऊ आणि क्रंची होण्यासाठी काही टिप सांगणार आहे उन्हाळ्यात जेवण कमी जाते तर हा एक एनर्जेटिक लाडू खाल तर आपल्याला दिवसभर एनर्जेटिक टिकून राहील व लहान मुलांना एनर्जेटिक आणि शार्प माइंड होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ सांगणार आहे चला तर मग रेसिपीकडे वळूयात इथे मी मोठी एक वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत एक वाटी किसलेले सुके खोबरे पन्नास ग्रॅम पिस्ते पन्नास ग्रॅम अक्रोड पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम ज्या वाटीने मी शेंगा घेतले होते त्याच वाटीने मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे पाच सात वेलची व थोडेसे जायफळ बाकीचे पुढील सिक्रेट साहित्य मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा गॅसवरती मी कडे ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून तुपावरती छान असे गुलाबी रंगावरती भाजून घेणार आहे असे म्हटले जाते की बदाम खाल्ल्याने बुद्धी तल्लक होते पण या व्यतिरिक्तही बदामाचे असे बरेच फायदे आहेत तुपावरती बदाम भाजल्याने बदामातील आणखीन पौष्टिकता वाढवण्यास मदत होते चार ते पाच मिनटामध्येच बदाम छान असे सोनेरी रंगावरती भाजले गेले की त्यामध्येच आपण काजूही छान असे तुपावरती भाजून घेणार आहोत काजू खाल्ल्याने शरीराला केवळ ऊर्जाच मिळत नाही तर काजू खाल्ल्याने अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात तीन ते चार मिनटामध्ये काजू छान असे सोने रंगावरती भाजत आले की आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत त्यामध्येच आपण अक्रोडही तुपावरती छान असे भाजून घेणार आहोत अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होण्यास मदत होते तसेच अक्रोड आपल्या ह्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर आहे तीन ते चार मिनटांमध्येच अक्रोडही छान असे तुपावरती भाजले गेलेले आहेत त्याच कडाईमध्ये मी आता खिचलेले हे सुके खोबरे तुपावरती छान असे भाजून घेणार आहे व थोडेसे सुके खोबरे खिसलेले मी असेच बाजूला ठेवणार आहे त्याचे काय करायचे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे सुके खोबरे हे हृदय आणि मेंदूसाठी खूप चांगले आहे सुके खोबरे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते शरीराला व्हायरल इन्फेक्शन पासून दूर ठेवण्यास मदत होते सुक्या खोबऱ्यांमध्ये ब्रेन स्मार्टर आणि शार्पर बनवण्याचीही ताकद असते तीन ते चार मिनटामध्ये सुके खोबरे छान असे गुलाबी रंगावरती भाजून घेतलेले आहे त्याच कडेमध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलेले आहे त्यामध्ये मी एक छोटी वाटी खारीकची पूड छान अशी तुपावरती भाजून घेणार आहे खारीक ही हाडांच्या बळकटीसाठी फायद्याची आहे तसेच नैसर्गिक पद्धतीने रक्तवाढीस मदत होते खारीकपूड ही चार ते पाच मिनटामध्ये छान अशी भाजलेली आहे कढईमध्ये मी आता छोटी एक वाटी फुटाणे घालून घेणार आहेत ही फुटाण्याची डाळ तुम्ही डाळही वापरू शकता किंवा अख्खे फुटाणे सालासहितही घेऊ शकतात काही ठिकाणी याला पंढरपुरी डाळ असेही म्हटले जाते त्यामध्ये मी आता एक चमचा तूप घालून ही फुटाण्याची डाळ छान अशी तुपावरती भाजून घेणार आहे फुटाण्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आयन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते याच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते चार ते पाच मिनटामध्येच फुटानेही छान असे भाजले जातात व आपण आता कढाईचा गॅस बंद करणार आहोत शेंगा खमंग व खरपूस अशा गॅस बचतीसहित कशा भाजायचा याचा व्हिडिओ मी याआधीही शेअर केलेला आहे जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तो तुम्ही व्हिडिओ नक्की पहा खरपूस आणि खमंग शेंगा भाजल्यामुळे लाडू आपले अगदी रुचकर आणि चविष्ट होतात सर्व साहित्य आपले गार होत आहे तोपर्यंत आपण इकडे वेलची खलबत्त्यामध्ये बारीक अशी पूड करून घेणार आहोत वेलची खलबत्त्यामध्ये छान अशी कुठली की लाडूमध्ये त्याची चव छान लागते त्याच खलबत्त्यामध्ये मी सर्व ड्रायफ्रूट्स झाडसर असे वाटून घेणार आहे असे झाडसर ड्रायफ्रूट्स वाटून घेतल्यामुळे लाडूमध्ये खाताना चव छान लागते जरी ते तुमची लहान मुले असतील तर तुम्ही मिक्सरमधूनही ड्रायफ्रूटची पूड बनवू शकता आता या शेंगादाण्याच्या कढईमध्ये मी सर्व भाजलेले साहित्य एकत्रित करून घेणार आहे व त्यामध्येच मी बारीक किसलेला ही यामध्ये मिक्स करून घेणार आहे व त्यामधीलच मी थोडेसा गूळ बाजूला काढून ठेवलेला आहे आता हे सर्व मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्येच मी आता वेलची पूडही घालून घेणार आहे व थोडेसे जायफळही घालून घेणार आहे असे हे सर्व मिश्रण छान असे एकत्रित केल्याने मिक्सरला बारीक करताना गूळ हा सर्व मिश्रणामध्ये छान असा एकजीव होतो आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला छान असे बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरमधून मी ही बारीक केलेली पूड एका टोपलीमध्ये काढून घेतलेली आहे बघा तर मग मी शेंगादाणे व गूळ या सर्व मिश्रणाची छान अशी बारीक पूड करून घेतलेली आहे लाडूमधील सर्व साहित्य आपण तुपावरती भाजून घेतल्यामुळे लाडू हे अधिक काळ टिकण्यास मदत होते व त्याची आणखीन पौष्टिकता वाढते तसेच हे लाडू खाण्यासाठी अगदी चविष्ट लागतात सर्व साहित्य मी मिक्सरला छान असे बारीक वाटून घेतलेले आहे त्यामध्येच मी आता बाजूला थोडेसे सुके खोबरे ठेवले होते आणि ड्रायफ्रूटची जाडसर पूड करून घेतली होती तीही मी या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स करून घेणार आहे ड्रायफ्रूट्स आणि सुके खोबरे असे लाडूमध्ये खाताना दाताखाली आले की ते चवीला छान लागतात गॅसवरती मी कढाई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप घालून त्यामध्ये आपण बाजूला काढून ठेवलेला हा थोडासा गूळ मी कढाईमध्ये घालून घेणार आहे व त्यामध्ये मी आता अर्धा वाटी पाणी घालून गूळ हा या पाण्यामध्ये छान असा विरगळून घेणार आहे इथे आपण गुळाचा पाग मिळवणार नाही आहोत तर फक्त गुळ हा पाण्यामध्ये छान असा विरगळून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटांमध्येच गुळ छान असा पाण्यामध्ये विरगळला की पाण्याला एक छान अशी एक उकडी आणायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा सुंट पावडर घालून घ्यायची आहे सुंट ही एक गुणकारी औषधी पदार्थ आहे सुंटेच्या नियमित सेवनाने माइंड फ्रेश राहण्यास मदत होते तसेच सुंटही आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे आता हे सर्व मिश्रण छान असे मिक्स करायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता हे गुळाचे मिश्रण आपण गरम असतानाच लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने साह्याने छान असे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मिश्रण मी छान असे एकत्रित करून घेतलेले आहे आता आपण या मिश्रणाचे लाडू बनवणार आहोत अगदी सहजरित्या हा लाडू वळला जातो बघा तर मग किती सुंदर असा आपला लाडू तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी बाकीचे लाडूही तयार करून घेते असा हा पौष्टिक लाडू सर्वांसाठीच उपयुक्त खास करून हे लाडू तुम्ही लहान मुले वयोवृद्ध यांना सकाळच्या वेळी एक लाडू आणि दूध यासोबत दिला असता याचे खूप फायदे होतात चला तर मग बाकीचे लाडूही मी तयार करून घेतलेले आहेत तुम्हीही हे एनर्जेटिक लाडूंची रेसिपी नक्की ट्राय करून बघा मुलांना एनर्जेटिक आणि शार्प माइंड होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे लाडू आहेत कशी वाटली मग आजची रेसिपी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा चला तर मग उद्या भेटूयात एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत ब बाय